माझे बंधू विनोद म्हात्रे यांनी जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीवर बोलताना प्रशासनाच्या पोटात प्रकल्पग्रस्तांविषयी एवढा आकस का मला हे समजत नाही. एकीकडे आदरणीय मुख्यमंत्री नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली घरं नियमित करण्याचा अध्यादेश काढतात आणि दुसरीकडे प्रशासकीय व्यक्ती पहिल्यांदा तत्कालीन आयुक्त मुंडे साहेबांनी सरकारच्या विरोधात ॲफिडेव्हिट सादर केलं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यामुळे त्यांची बदली झाली. आज या ठिकाणी ज्यांची बदली झाली असे शिडको MD भूषण गगराणी साहेब यांनी देखील बदलीच्या एक दिवस आधी आपल्या सन्माननीय आयुक्तांना आणि शासनाला पत्रव्यवहार करून असं कळवलं की प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घर बांधलेली जी घरं आहेत ती नियमित करता येणार नाही. महापौर साहेब आता जगताप साहेबांनी शेतकऱ्यांचा सर्व इतिहास सांगितला, कदाचित काही लोकांना तो माहिती नसावा. त्याप्रमाणे शिडकोने नवी मुंबईतील 29 गावातली प्रकल्पग्रस्तांची जमीन कवडी मुलांनी विकत घेतली. सुरुवातीला 15,000 रुपये एकरी भाव दिला, त्याच्यानंतर 50,000 रुपये एकरी भाव दिला. आज तीच जमीन शिडको बिल्डर लोकांना 2,00,000 रुपये मीटरने विकत आहे. आज एकीकडे प्रकल्पग्रस्त उद्ध्वस्त होत असताना त्यांनी बांधलेली गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेतल्या, त्याच्यानंतर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी 12.5% योजना या ठिकाणी घोषित केली, त्याच्यानंतर आज तागायत 12.5%नुसार भूखंडांचं वाटप झालं नाही. पर्यायाने या ठिकाणी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या वाढत्या कुटुंबानुसार गरजेपोटी या ठिकाणी घरं बांधली. आज 30 घरं नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी अध्यादेश काढला. 2015 पर्यंतची सर्व गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करणार असा अध्यादेश काढलेला असताना मग गगराणी साहेबांनी जाता जाता बदली झाली असताना एक दिवस आधी असे पत्र शासनास आणि महापालिकेस का पाठवावं हा या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे आणि त्याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. नक्की करायचं काय? गगराणी साहेब सांगतात आयुक्त साहेबांना की गरजेपोटी बांधलेल्या घरांविषयी तुम्हीच निर्णय घ्या, आम्ही NOC देणार नाही. आणि महापालिकेची भूमिका आहे की शिडकोच्या NOC शिवाय ते आपल्याला परवानगी देणार नाही. अशा परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांनी करायचं काय? आज महापालिकेकडून आयुक्त साहेब आपण एखाद्या घराला अति धोकादायक म्हणून त्या ठिकाणी नोटीस पाठवतो, ते घर त्वरित खाली करा असं सांगतो आणि त्या घराची जर दुरुस्ती करायला घेतली तर परत नोटीस त्यांना पाठवतो आणि MRTP चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करतो. हे असं का होते? प्रकल्पग्रस्तांविषयी एवढी नाराजी आपल्या मनात का आहे? हा या नवी मुंबईतील मूळ गावठाण्यातील जनतेला पडलेला प्रश्न आहे. महापौर साहेब, या ठिकाणी नवी मुंबईत राहणारी जी जनता आहे, नवी मुंबईत राहणारी जी प्रकल्पग्रस्त लोक आहेत, या लोकांना सुखाने जगता येणार की नाही असा मी आपल्याला प्रश्न करतो. आयुक्त साहेबांना विनंती आहे, आपण प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख आहात, IAS ऑफिसर आहात, परंतु थोडा वेळ जर आपण IAS ऑफिसर आहात हे विसरून एक प्रकल्पग्रस्त आहात म्हणून जर आपल्याला स्वतःला उभं केलं तर प्रकल्पग्रस्तांच्या यातना आपल्याला समजते. आपण या ठिकाणी 3 वर्षासाठी 4 वर्षासाठी येता, आपली सेवा या ठिकाणी देता,
त्याच्यानंतर दुसरीकडे निघून जातात. आपल्या सरकारी लोकांसाठी या सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी या ठिकाणी निवासस्थानं असतात, त्या निवासस्थानात राहतात, ते अधिकृत असतं, अनधिकृत नसतं. त्याच्यामुळे त्या यातना आपल्याला समजणार नाही. या ठिकाणी जो प्रकल्पग्रस्त व्यक्ती आहे त्याच्या वाढत्या कुटुंबानुसार त्यांनी जे गरजेपोटी बांधलेली घरं आहेत ती नियमित करण्यासाठी आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी देखील त्याची दखल घेऊन 2015 पर्यंतची घरं नियमित करण्यासाठी अध्यादेश काढलेला असताना आपल्या प्रशासकीय यंत्रणेकडून त्यामध्ये दुजाभाव का केला जातोय? महापौर साहेब, या ठिकाणी मला खेदानं म्हणावं लागतंय की आपण जी शिडकोला 100% जमीन दिली त्याचा हा विपरीत परिणाम आहे. आज जर थोडीशी जरी जमीन आपल्यासाठी राखीव आपण ठेवली असती तर त्या जमिनीवर आपल्याला हक्काने घर बांधता आलं असतं. परंतु काही विचार न करता नवी मुंबईच्या भल्याकरता या प्रकल्पासाठी आपण सर्व 29 गावातील लोकांनी 100% जमीन देऊन आपण स्वतः भूमिहीन झालो. या सरकारने आपल्याला भूमिहीन केलं, परंतु आश्वासनं मात्र मोठी मोठी दिली होती. त्या आश्वासनांची पूर्तता न करता आज तागायत फक्त आश्वासनांवरच चाललेलं आहे. आज या ठिकाणी संपूर्ण भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे की मागितल्यानंतर काही मिळत नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, आंदोलन करावी लागतं. मग हे सर्व आता आंदोलन करूनच मिळवायचं का? महापौर साहेब, आपल्या माध्यमातून मी आयुक्तांना विनंती करतो की आयुक्त साहेबांनी नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचा या ठिकाणी सहानुभूतीने विचार करून जरी शिडकोचे माजी संचालक माजी MD गगराणी साहेबांनी जरी पत्र पाठवलेलं असलं तरी आपल्या स्तरावरून आपण निर्णय घेऊन भूमिपुत्रांना योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती.